नमस्कार मंडळी, लोकमतच्या किस्सा कृषिकामध्ये तुमचं स्वागत. मागच्या भागात आपण प्रल्हाद केशव अत्रे यांचा एक किस्सा बघितला निवडणुकीच्या संदर्भातला. यावेळेस मी तुमच्याकडे एक दुसराच किस्सा घेऊन आलेलो आहे, तो अत्यंत म्हणजे तुम्ही ऐकाच असा किस्सा आहे. तो बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळ, तुम्हाला माहिती आहे ते पुण्याचे अनेक वेळा लोकसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं. शनिवार पेठेत मेहुणपुऱ्यामध्ये त्यांचा वाडा आहे, गाडगिळ वाडा म्हणूनच तो प्रसिद्ध आहे. काकासाहेब गाडगिळांपासून म्हणजे स्वातंत्र्यातल्या चळवळीपासून तो वाडा प्रसिद्ध आहे. गाडगिळ साहेब एकदा लोकसभेच्या निवडणुकीला उभे होते, घरामध्ये कायम गर्दी असायची. वाडा म्हणजे तो एक छोटा म्हणजे फार मोठा असा चौक असतो तो, असा वाडा नव्हता, एक चौक होता. आजूबाजूला चार पाच खोल्या, एक दर्शनी दरवाजा, मोठा असा दिंडी दरवाजा टाईप असा दरवाजा असायचा त्याला. तर आता निवडणूक म्हटलं की लोकांची ये जा असायची, शेकडो कार्यकर्ते यायचे जायचे, बैठक असायच्या. आतमध्ये गाडगिळ साहेबांचं एक कार्यालय होतं, त्या कार्यालयात काही निवडक लोक गाडगिळ साहेबांबरोबर बोलायचे, गप्पा मारायचे, गाडगिळ साहेब नियोजन ठरवून द्यायचे कसं करायचं काय करायचं, अशी शेकडो लोकांची दररोज ये जा असायची. अनेक दिवस चालू होतं, मध्यंतरी काय झालं की चप्पल चोरी व्हायला लागल्या त्या सगळ्या गर्दीतून. आता जुन्या वाड्यामधली पद्धत कशी असते, बाहेरनं जर माणसं आली ती एका ठिकाणी चप्पल काढून ठेवतात, आतमध्ये जातात, काम वगैरे करतात, त्यांचं काम संपलं की जाताना चप्पल घालून निघून जातात. कार्यकर्तेही तसंच करायचे, वाडा होता जुना त्यामुळं मग ते यायचे, चप्पल काढायचे, बूट काढायचे, जे काय असेल ते आतमध्ये जायचे, गाडगिळ साहेबांशी बोलायचे, किंवा बाकीचे कार्यकर्ते जे असायचे त्यांच्यामध्ये तिथं प्रचाराची देवाणघेवाण व्हायची, प्रचार पत्रक असतील, झेंडे असतील किंवा काय मफलर वगैरे असतील त्यांची देवाणघेवाण व्हायची, निघून जायचे. चप्पल चोरी व्हायला लागली, रोज किमान दोन दोन तीन तीन चप्पल चोरीला व्हायला लागल्या. आता गाडगिळ साहेबांकडे तक्रारी यायला लागल्या कार्यकर्त्यांच्या, साहेब चप्पल चोरीला गेली, मग आता काय करायचं, चप्पल चोरी. एकदा तर मजा झाली, गाडगिळ साहेबांना भेटायला आला एक उद्योगपती, मर्सिडीज गाडी, चांगला सूट कोट वगैरे मस्त असा घातलेला असा अधिकारी आला. तो आतमध्ये गेला, गाडगिळ साहेब कार्यालयात त्याला घेऊन बसले आणि त्यांचं काय झालं असं नियोजन वगैरे सगळं. मग जाताना तो निघाला तर त्याचे बूटच गायब झालेले, त्याचे त्यावेळेचे 5-7 हजार रुपयांचे बूट, ते बूट गायब झाले म्हटल्यानंतर तो एकदम गडबडला. आता करणार काय, सापड बराच वेळ शोधला सापडले नाही, तो बिचारा अनवाणी पायाने मर्सिडीज मध्ये बसून गेला. मग गाडगिळ साहेब त्याच्यामुळे वैतागले, गाडगिळांनी शनिवार पेठ पोलीस चौकीत तक्रार केली, त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरती पोलीस चौकी आहे तिथे त्यांनी तक्रार केली. म्हणून मग तिथल्या साहेबांनी काय केलं, एक साध्या वेशातला पोलीस पाठवला, साध्या वेशातला पोलीस आला, 2-3 दिवस तो थांबला तिथं, त्या देवडीवर बसून राहायचा तो बघायचा. पण झालं असं की त्यालाही सापडेना चोर, तो तिथं असताना 1-2-3 दिवस चप्पल चोरी झाली नाही, पण नंतर तो तिथं असताना पुन्हा चोरी व्हायला लागली चप्पलची. बरं चप्पल पण जायची अशी चांगली चप्पल जायची, तुटलेली चप्पल गेली एखाद्याची तर ठीक आहे, चांगली व्यवस्थित घेतलेली अशी चांगली चप्पल जायची. गाडगिळ साहेब त्या उद्योगपतीच्या केसमुळे प्रचंड चिडले होते, त्यांनी काय केलं, शनिवार पेठ पोलीस चौकीला परत सांगितलं की बाबा हे तुमचा माणूस आला पण त्याचा काय उपयोग नाही. मग त्या साहेबांनी एक खास त्याचा जो माणूस असतो, पोलिसांमध्ये अशी खास माणसं असतात, तर साहेबांनी काय केलं, त्याचा एक खास पोलीस जो होता तो खास पोलीस दिला. मग तो गाडगिळ साहेबांना म्हणला हा बघा शोधून काढतो की नाही चोर. मग तो खास पोलीस म्हणजे खरोखरच खास होता, तो आला आणि तो काय त्या देवडीवर वगैरे बसला नाही, तो जायचा यायचा बघायचा, आलेल्या लोकांचं चांगलं निरीक्षण करा, म्हणजे कोणाला लक्ष देणार नाही अशा पद्धतीने निरीक्षण करायचं. त्याने 2 दिवसात चोर शोधला, 2 दिवसात त्यांनी चोर शोधला, त्याला घेऊन तो आला गाडगिळ साहेबांकडे. गाडगिळ साहेबांना सांगितलं हे महाशय बघा म्हणे, मी ह्यांना 3 दिवस पाहतोय म्हणे, 2-3 दिवस पाहतोय, हे येताना अनवाणी येतात म्हणे, आणि जाताना मात्र काहीतरी पादत्राणे घालून, त्यांच्या पायाला जी पादत्राणे येतील किंवा जी ते आधी हेरून ठेवतात म्हणे, आणि जाताना बरोबर ती पादत्राणे घालून ते जातात. काय करायचं म्हणे याचा आता. आता गाडगिळ साहेबांच्या एका जवळच्या माणसाचा तो कोणीतरी मित्र वगैरे होता आणि कामं वगैरे करायचं सगळे अशी किरकोळ संकामासारखी, गाडगिळ साहेबांनी काय त्याची तक्रार वगैरे केली नाही. म्हणजे आनंदराव गाडगिळ जे गाडगिळ साहेबांचे चिरंजीव, त्यांनी मला हा किस्सा सांगितला. गाडगिळ साहेबांनी अजिबात तक्रार वगैरे केली नाही, त्याला समज दिली, त्याला सोडून दिलं. त्याच्यानंतर वाड्यातली चप्पल चोरी पूर्णपणे बंद झाली, असा एक किस्सा आहे. आता आपण पुन्हा पुढच्या भागात भेटू नवीन किस्सा घेऊन. माझं नाव राजू इनामदार, लक्षात ठेवा.